हॅलो, नमस्कार. मी रेश्मी शेळके, तू सुजोळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वर शेळके प्रार्थना. आणि आता मी चाललेली आहे जे घरातल्या गोष्टी राहिलेल्या आहेत, जसं की फिटिंग करायचे दरवाजे आहेत. आणि आज मला मंदिर घ्यायचं आहे, तर मी मंदिर घ्यायला जाणार आहे. त्याच्यानंतर देवाची सगळी पूजा उत्तर पूजा आवरून तिथे सगळं येस छान निर्मला टाकायला जायचं. ते देखील तयार करून ठेवलेलं आहे. किचनचं ऑलमोस्ट आवरलेलं आहे आजपासून. आता काल पूजासाठी खाल प्रचंड गडबड होती माझी, त्याच्यामुळे काही आवरायला मिळालं नाही आहे. सगळं मी सामान कोंबून ठेवलेलं आहे. आता 2 दिवस छान हळूहळू किचन क्लीन करते, त्यानंतर कबड से कपडे वगैरे सगळे. हा बेटा अयश, ठीक आहे सगळ्यांना हॅलो बोल. अयशला कार गिफ्ट आली, हा त्याच्या दादाने गिफ्ट दिली है ना. दादा त्याला भेटायला आला पुण्यावरून काल, ओके नाही. आणि दोघं खूप मस्ती करत होते. तर आता मी जातो, अयशला मी बेबी सेटिंग ला ड्रॉप करते. अयशचं कसं मॅनेज केलेलं आहे ते मी एका व्हिडिओ मध्ये शेअर करेन. आणि त्यानंतर मेन आहे आमच्यासाठी आज बरंच काही डीमार्ट मधून सामान आणायचं आहे. आणि मेन फोकस आमच्या मंदिरावरती आहे, तर नवीन मंदिर घ्यायचं आहे आम्हाला. आणि घरातलं छोटं मोठं आवरायचं आहे. तर आजचा ओव्हरऑल मी ज्या ज्या काही गोष्टी करेन ते तुमच्यासोबत शेअर करेन, थोडं होईल. चला आता मग पहिलं मंदिर घ्यायला जाऊ आणि त्याच्यानंतर पुढची कामं आवरू. अयश बोल सगळ्यांना हाय, मी न्यू घरामध्ये खूप खूप हॅपी आहे. हॅपी आहे मी, है ना. चल हे ठेवायचं तुला, दे का ए से. नो नो, हा चला चला जायचं फिरायला. चल बाय बाय. बाप्पाच्या इथे पाया पडायला जातो, कारण आम्हाला निर्मल्यामध्ये फुलं इथे टाकायची होती. तिथे गणपती बाप्पाचं मंदिर मोठं दिसलं आणि मला छान ब्लेसिंग्स घेऊया. सो वाव, कसलं भारी वाटतं. सुंदर असं छान मंदिर मला घ्यायचं होतं घरासाठी. जुनं जे मंदिर होतं ते थोडं खराब देखील झालं होतं आणि नवीन घरात नवीन कुठली गोष्ट मला घ्यायची होती, तर ती मला मंदिर घ्यायचं हे मला जसं डे वनपासून ठरलं होतं. आणि मला वुडनचंच मंदिर हवं होतं, पण मी माझं जे जुनं जे होतं ना मंदिर ते सुद्धा वुडनचं होतं. आणि हे जे मी बघितलं होतं तर ते मला फार आवडलं. पण हे कसं काळं वगैरे पडू शकतं, मग त्याचं खूप क्लिनिंग म्हणजे जास्त असते. म्हणून मग दीपक बोला की नको रेश्मा आपण हे बघूया. तर फायनली आम्ही आणलेलं आहे असं हे ॲक्रॅलिक आणि त्याच्यामध्ये छान डिझाईन कोरलेले आहेत आणि वुडनचं आहे म्हणून आम्ही घेतलं. फार आवडलं आम्हाला. डीमार्टच नाही, भूलभुल आहे, सगळं भूलभुल आहे. कुठे डीमार्ट, कधीपासून आम्ही डीमार्ट सोडतो, आम्हाला डीमार्टच सापडत नाही. आलोय नवी. हा 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 हे फायनली भेटलं डीमार्ट. चला हा आता शॉपिंग करायची, नवीन घरासाठी शॉपिंग. चलो एंट्री कुठे, काय घर आहे तर काय घर. चला फायनली आता आम्ही न्यू पनवेलच्या म्हणजेच खांदा कॉलनीच्या इथे डीमार्टला आलेलो आहोत. आमच्या कामोठ्याला एकही डीमार्ट नाही आहे, बट हा इथे 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर दीपक बोला आपल्याला थोडेसे पडदे वगैरे घ्यायचे, तर घरासाठी काही गोष्टी छोट्या छोट्या लागणारच आहेत ना, हो ना दीपक. मोठ्या मोठ्या गोष्टी लागणार पण आमचं बजेट नाही, पण ठीक आहे जे भेटेल ते घ्यायचंय गरजेचं. चलो चला आता पहिलं इथे तर सगळं फूड सेक्शन आहे, तर आम्ही पहिलं जाऊन बघतो पडदे वगैरे बघायचे, कटलरीचं काही सामान बघायचं जो की माझा सेक्शन आवडता आहे. तर पहिलं पडद्यांच्या सेक्शनमध्ये जाऊ. हे सगळं काही नाही कारण डीमार्टचं सामान भरलं आहे मी. दीपक वरती आपण जाऊया ना. हां वाव, पडदे सेक्शन इथे हे छान वाटत अशा टाईपचे, पण त्याचं बघू कुठचे चांगले वाटतात. वॉशेबल पप्पाले पाहिजे, वॉशिंगवाले. पनवेलच्या डीमार्टमध्ये
खूप छान असे पडद्यांचं सेक्शन होतं, जसं की मी जुईनगरच्या डीमार्टमध्ये बघितलं होतं, तर एवढं मला तिथे काही सेक्शन सापडलं नाही, पण इथे खूप मोठे मोठे पडदे होते, इवन 9 फीटवाले 7 फीट. आता आमची जी विंडो आहे ते 7 फीटचीच आहे, पण मला कळत नव्हतं की आमचा सोफा थोडासा ना ऑफेंट कलर आहे, त्याच्यामुळे तो पडदेसुद्धा ऑफेंट कलर घ्यायचे, म्हणजे थोडेसे पुसट वगैरे इंग्लिश कलर घ्यायचे की थोडेसे डार्क घ्यायचे, मग मला तेच काही समजत नव्हतं. तर मग दीपक म्हटला की रेशमा आपण थोडेसे ना लाईटिश क्लिअर, म्हणजे लाईट कलर कलरचे हे असतात ना ते घेऊ, एकदम डार्क वगैरे तसं काही कलर नको घेऊ, असे सिम्पल अँड सोबर जे आपल्या डोळ्यांना बघता क्षणी खूप निर्मळ आणि सुंदर म्हणजे एक पीसफुली वाटेल, नाही तर डार्क कधी कधी काय होतं ना की डार्क जेव्हा आपण घेतो ना पडते तर ते थोडेसे गडद दिसतात, आणि ते मग म्हणजे व्हिडिओमध्ये बेसिकली व्हिडिओमध्ये पण ते थोडेसे ऑड वाटतात, त्याच्यामुळे तो बोला थोडेसे पीसफुल घे म्हणजे डोळ्यांना झोंबणार नाही, बघायला एकदम शांत वाटतील. तर हे म्हणजे चॉईस मला तो सांगत होता, आणि मी कसं एकदम झगमग बघणारी, म्हणजे डार्क बघायला मला आवडतं, तर तो मला म्हणतो नाही हे बघ, तर मला हे आवडले, थोडेसे लाईट कलरचे होते ना तर ते आवडले. त्याची प्राईस पण जेवढी माझ्या बजेटमध्ये होती तेवढीच होती, फक्त कन्फ्युजन या गोष्टीचं होतं की आम्हाला 7 फीटचं घ्यायचं आहे की 9 फीट. आम्ही मूर्खपणा केला की आम्ही फिटच मोजून नाही आलो, आणि अचानक घेतलं की मग पुन्हा ती बोलतात ना व्यवस्थित त्या मापाचं नसेल तर पुन्हा रिटर्न डीमार्टला येऊन एक्सचेंज करणं म्हणजे खूपच डोक्याला ताप असतो. म्हणून मग त्यांना विचारलं होतं की फ्रेंच विंडो मोठी विंडो असेल तर त्याला नेमके कोणते लागतं, तर त्यांनी सांगितलं की लॅविश फ्रेंच विंडो असतात ना त्यांना 9 फीट लागतात, आणि नॉर्मल फ्रेंच विंडो असतात त्यांना 7 फीट, आणि म्हणजे 5 फीट 7 फीट आणि 9 फीट अशाच प्रकारचे ते मिळतात. तर त्यापैकी आम्ही 4 फायनल केले, आणि खूप सारं मोठं असं डीमार्टचं म्हणजे हे जे सेक्शन आहेत ना खूप सारं मोठं होतं, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कटलरीज कढई वगैरे खूप छान छान होत्या इथे. अजून त्यासोबत खूप सारं सामान घेतलं, जसं ही की पायदनं होती ना तर ती सगळी जुनी वगैरे होती ती काढून टाकली आणि नेमकी घेतली, प्लस सोफा कवर जे होतं सोफा कवर आम्हाला कवर करण्यासाठी, कारण यश आहे काही ना काहीतरी सांडणार घाण करणार चॉकलेट्सचे डाग लावणार, त्यामुळे आम्हाला सोफा कवर देखील हवं होतं, त्याच्यामुळे उशीर होत होता आमचा, इलेक्ट्रिशियन जो होता ना तो येणार होता. सो हा व्हिडिओ आता मी नेक्स्ट डेला शूट करते, कारण की मी म्हटली इलेक्ट्रिशियन दादा येणार होते ते आले नाही, त्यांना आम्हाला थोडंसं लेट केलं रात्री, त्याच्यामुळे मग आम्ही त्यांना म्हटलं दुसऱ्या दिवशी या म्हणून. सो एकंदरीत 2 दिवस लागलं घर सामान आवरता आवरता, कारण काल संध्याकाळी जर 6 वाजता झालं असतं तर प्रश्नच नव्हता, तर पूर्णपणे आज आमचं पूर्ण क्लिअर करण्यासाठी झालं असतं, फक्त सामान तसंच ठेवलेलं आहे जे की हळूहळू मला क्लिअर करायचं आहे. तर आयुष बघा मस्तपैकी सोफ्यावरती बसला आहे, आणि हे आता सकाळी 9 वाजता मी त्यांना बोलवून घेतलं, कारण त्यांना पुन्हा 12 वाजता एका ठिकाणी जायचं होतं असं, तर ते पडदे वगैरे लावून घेतले होते दोन्ही साईडला, पडदे लावून घेतले, हार्डवेअरचं जे सामान होतं आम्ही रात्रीच आणून ठेवलं होतं ताकी सकाळी आम्हाला पटापट सगळं आवरून पूर्ण दिवस आम्हाला मिळेल, प्लस आम्हाला आयशा स्कूलची इन्क्वायरी करायला जायचं होतं, कारण आता एप्रिलपासून मुला म्हणजे ऑलरेडी मुलांचे ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत, पण इकडचं काही आम्हाला अंदाज नव्हता, म्हणून आम्हाला एक 2-3 ठिकाणी इन्क्वायरीसाठी जायचं होतं, म्हणून आम्ही दुपारचा वेळ काढून घेतला होता. त्यानंतर हा एक मस्तपैकी ग्लास त्यांनी लावून दिलेलं, मला खूप भारी वाटलं, माझ्या डोक्यामध्ये हेच होतं, पण जसं मला हवं होतं ना तसं भेटलं नाही. इमर्जन्सीला म्हटली चला ठीक आहे, दीपक म्हटला रेशमा आपल्याला हे जे भेटले ना ते आपण घेऊया, त्याच्याने सुद्धा सुंदर दिसू शकतं, म्हणून मी मनी प्लांट्स ठेवण्यासाठीच ते जे ग्लास आहे ते लावलं, त्याच्या खालती साबण ठेवण्यासाठी मी हे छान असं स्टीलचं कवर करून ठेवलं, तर खूप भारी वाटते दिसायला ते. चला फायनली आमचं सगळं झालंय, म्हणजे आता फक्त वॉशिंग मशीनचं काम बाकी आहे, आणि आता पडदे वगैरे लावून घेते मी, सगळं डीमार्टमधून मी सामान आणलं होतं, तर काल रात्रीच करायचं होतं पण ते पॉसिबल झालं नाही, कारण की जे इलेक्ट्रिशियनवाले दादा येणार होते त्यांना खूप उशीर झाला, त्यांनी एका ठिकाणी काम घेतलं होतं, सो ते राहून गेलं, आणि मग म्हटली चला ठीक आहे गडबड नको करूया, रात्री ते 9 वाजता येणार होते, 9 वाजता सगळे कामं होणार नव्हती, उगाचच गडबड झाली असती, म्हणून मग त्यांना सकाळी 9 वाजता बोलवलं होतं, तर जे जे कनेक्शन होते तेवढे आम्ही लावून घेतले, पडदा वगैरे आम्ही लावून घेऊ आता, आणि ते आले होते फक्त मशीनचं काम करायला. नाही इतना बडा नाही चाहिए भैया, 2-1 मंदिराचं आणि 1 मशीनचं, तर ते प्लंबर दादा आले ते मशीनचं फिक्स करायचं आहे, कारण मशीन मस्ट आहे, मंदिर पण लावून गेलेले आहेत. बस आता पडदे वगैरे मी लावून घेते, आणि कुठे कुठे काय काय कनेक्शन लावलं आहे ते देखील तुम्हाला दाखवते, बाकी घरात पूर्ण पसारा आहे तो देखील मला आवरून घ्यायचा आहे. बघूया थोडंसं 1.5-2 तासाचं काम आहे. आयश गेला आहे बेबी सेटिंगमध्ये, त्याला मी ड्रॉप केलं आणि बेबी सेटिंग त्याच्यासाठी तिथे खूप छान मिळाली त्यांना, तर त्याबद्दलसुद्धा मी सांगेन कसं काय मी वगैरे सर्च केलं मॅनेज केलं, तर जे काही काम आहे तेवढी आवरून घेते, आणि बस थोडं जे उरलेलं आहे तेवढं फिनिश छान सगळी सेट करून ठेवलेलं आहे. म्हणजे जिथे आम्हाला बेसिनचं पण क्लिअर करायचं होतं, बेसिनच्या इथे आरसा मिरर हँड हँगिंगसाठी जे टूल्स होतं ते करायचं होतं, किचनमध्ये पण बरंच साबणचं मनी प्लांट्स ठेवण्यासाठी खूप काही करायचं होतं,
ते सगळं आवरून झाल्याच्यानंतर आम्हाला घरातलं सामान आवरायचं होतं. तर छान दीपकने हे लावले, पडदे वगैरे लावले होते. पडद्याचा कलर बघून खूप छान सुंदर दिसतंय ते. आता आमच्या दोघांची आवरावर चालू होती. आम्हाला जायचं होतं, जसं मी म्हणाली, आयेशा स्कूलसाठी, तर तेच थोडंसं पटापट आवरून जायचं होतं. तर दीपक इथे थोडीशी मला हेल्प करतो आहे. जे सोफा कवर आणले होतं त्यांना कवर लावण्यासाठी. आणि बघू शकता किती लांबून सुंदर असा माझा हॉल दिसतो आहे. खूप सुंदर वाटते. फक्त बाहेरचा प्रकाश येतो, म्हणजे थोडंसं माझी ॲक्च्युली बाल्कनी खूप मोठी असल्यामुळे ना प्रकाश आतमध्ये येत नाही, पण त्याचा उजेड बाल्कनीमध्ये पूर्ण सनराईज म्हणजे सूर्यकिरणं प्रचंड दिसून जातात. आणि फर्स्ट फ्लोअर असल्यामुळे ते आतमध्ये येत नाही, पण उजेड प्रचंड आहे त्यामुळे. तर इथे सोफाचं वगैरे आम्ही सोफा पण खूप जणांना म्हणजे मला रिक्वेस्ट केली होती की ताई कसं घेतलंस, काय घेतलंस, त्याची प्राईस वगैरे सांग. नक्की सगळं जे काही मी फर्निचर घेतलेलं आहे किंवा काय केलेलं आहे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर नक्कीच करेन. तर त्याच्यामुळे तर आता मी इथे छान कवर वगैरे लावून घेते. आणि डीमार्टमधून कवर देखील मी घेतलं होतं, तर ते छान वाटलं आम्हाला की बाबा आयश सोफा खराब करू नये. किंवा तो सोफाचा कधी कधी होऊन जातं ना की खराब होऊन जातं, त्याच्यावरती कवर नव्हतं. मोठा कवर करणारा जो सोफा असतो ना, तर त्याचं काही अजूनपर्यंत मला कळलं नव्हतं की बाबा त्याची कवर्स कुठे मिळतात. मे बी ते क्राफर्ड मार्केटमध्ये मिळत असेल, पण आता सध्या तरी मला गरज आहे की बा ॲटलिस्ट मी सोफाला असं कवर करून ठेवेन की जेणेकरून ते घाण होणार नाही. जेव्हा कधी जाणं येईल की बाबा क्राफर मार्केटला कधी सामान वगैरे आणण्यासाठी, तर नक्कीच मी ते करेन, आणायला जाईन. पूर्ण सोफा कवर म्हणजे सोफा झाकण्यासाठी जे पूर्ण कवर मिळतं ना ते खूप छान मिळतं असं माझी एक फ्रेंड मिळाली होती. माझी एक फ्रेंड आहे पुण्याला, तर तिच्या घरीसुद्धा बघितलं होतं. तिचा पूर्ण सोफा कवर करण्यासाठी तिने ते कापड बनवून घेतलं होतं. तर मी पण इन्क्वायरी करेन, कारण आत्ताचे पूर्ण दिवस माझी एवढी धावपळ आहे की मला घरातलं सामान देखील आणायला वेळ मिळत नाही. उद्या मला ऑफिसला जायचं आहे, तर जेवढं मला आवडता येईल तेवढं मी आवरेल. हे सगळं मला आवरता आवरता दोन दिवस कधी निघून गेले कळलेच नाही. दीपकही माझ्यासोबत होता, तोही सगळं आवरायला मला हेल्प करत होता. तर प्रचंड ॲक्च्युली मनापासून खूप हॅपी आहे, पण थोडंसं ना सामान मी आवरलेलं नाही. याचं कारण की मला कुठली गोष्ट ठेवायची कुठली गोष्ट नाही हे मला आरामात बघायची, कारण मला सगळं सामान कोंबून मस्तपैकी रिलॅक्समध्ये राहायचं असं अजिबात नाही आहे. कारण ते सामान पडीक राहून जातं आणि त्याच्यानंतर ते कधीच बाहेर काढलं जात नाही, तसंच्या तसंच स्टोरेज पूर्ण फुल होऊन जातं. आणि त्यानंतर बघू शकता मस्तपैकी फायनली मंदिर वगैरे लागलेलं आहे. संध्याकाळची वेळ आम्ही छानपैकी शाळेतून आयशच्या आलो होतो, छान सगळं कवर झालं होतं. तर म्हटली चला व्हिडिओ पण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय खरंच मला पुढे जाता येणार नाही. चला बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आई वडिलांना अजिबात दुखा नका. बाय.